परिवहन मंत्री एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. विलगीकरण हा प्रश्न मोठा आहे, तो लवकर सुटणार नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, परंतु त्यावर मध्य काढण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री करत आहेत. यातून नक्कीच लवकर मार्ग निघेल, असे वक्तव्य गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. बघा, राईट फ्रॉम पहिल्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यापासून माननीय परिवहन मंत्री सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या बरोबर चर्चा करतायत, त्यांना चर्चेसाठी निमंत्रण देतायत. सुरुवातीला तर एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिनिधी चर्चेला झाले नाही. नंतरच्या काळात आता माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्याच्याकडं चर्चेला काही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी येत आहेत. हा प्रश्न सोडवण्याची मानसिकता परिवहन विभागाची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे. माननीय परिवहन मंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की विलिनीकरण करणं हे एवढा छोटा निर्णय नाही, आर्थिक खूप मोठा बोजा त्याचा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. आज देखील राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूकच आहे, त्यामुळं एवढा मोठा निर्णय घेताना तो काही इतक्या सहजासहजी घेणं आजच्या आर्थिक परिस्थितीत तरी योग्य होईल असं वाटत नाही. हा प्रश्न सोडवण्याची मानसिकता ही आमच्या महाविकास आघाडी सरकारची आहे. रोज अनेक त्या संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर परिवहन मंत्री बोलतायत. सरकारचे प्रयत्न हा संप लवकर मिटावा या दृष्टीने सुरू आहेत. विलिनीकरणासाठी जरी राज्य सरकार जरी असं शासनाच्या पद्धतीने देता येतील का? मी तेच म्हणतोय, याला इतर जे ऑप्शन आहेत, इतर जे पर्याय आहेत, त्या पर्यायाच्या बाबतीत आमची भूमिका राज्य सरकार म्हणून किंवा एसटी महामंडळ म्हणून परिवहन विभागाची काय आहे ते, आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती एसटी संघटना ज्या अधिकृत संघटना आहेत, ज्या वेगवेगळ्या संघटना एसटीच्या राज्य सरकारकडे अधिकृत आहेत, त्यांच्या प्रतिनिधींच्या बरोबर डायलॉग सुरू आहे. त्यामुळे यातनं मध्यमार्ग काढायचा प्रयत्न हा आमचे परिवहन मंत्री निश्चितपणानं करतायत, आणि मला जरूर वाटते की परिवहन माननीय परिवहन मंत्र्यांच्या ह्या सगळ्या प्रयत्नाला यश येईल.